पाहूयात. नवी मुंबई ही तिहेरी हत्याकांडानं हदरून गेली आहे. आज सकाळी तुर्भे MIDC मध्ये भंगार विक्री करणाऱ्या तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आज सकाळी 9 सुमारास हा प्रकार समोर आला. 4 लाखांच्या भंगार विक्रीतून ही तिहेरी हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तिघे हे एका बंद कंपनीमध्ये भंगाराचे दुकान चालवत होते. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. गोदामातील चोरीच्या उद्देशाने या हत्या झाल्या असाव्यात असा अंदाज आहे. डोक्यात जड वस्तूचे वार करून आणि धारधार शस्त्रानं वार करून या तिघांना संपवण्यात आलंय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.